स्वामीने कसं सर्व व्यापाऱ्यांना देवळातून बाहेर काढलं। निकदेम आणि स्वामी यांच्यातला संवाद। हेरोदनं योहानला तुरुंगात घातलं, ती ही कथा। तेव्हा एक विप्र उठिला, श्री गुरुसी नमस्कार केला। मग विचारिता झाला तया पासी, म्हणे शास्त्र सांगता तया पासी। ग्रहाश्रम होता काय स्वामी हासी, मग श्री गुरु म्हणे परियेसी। निज घर रवते तया गगनीचा पक्षी आती, आपा फुले गोठारे आहेती। आणि जे बुकाते आसती खड पीवी वरे, पण तया मनुष्य कुमरा वोटंगावया फुले सीरा। या संसारी थारा नाही तया। एक ब्राह्मण उठला, त्याने श्री गुरुला नमस्कार केला। मग त्याला एक प्रश्न विचारला, जेव्हा स्वामी शास्त्र सांगत होता तेव्हा त्याला घर होतं का? नंतर गुरु म्हणाले, काही आकाशातील पक्ष्यांना स्वतःच घर असतं आणि कोल्ह्यांना कडे कपाळीमध्ये गुहा असतात, पण मनुष्याच्या पुत्राला आपलं डोकं टेकवण्यासाठी या जगात स्वतःची जागा नव्हती। असा तो अनादि अनंत स्वामी, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता, जो वैकुंठपती परमेश्वर आहे, त्याला भौतिक गोष्टी आवडत नाही, जो आमच्यासाठी स्वतःचं शरीर क्रूसावर चढवायला जगात आला, त्याला तो क्रूस आणि कष्ट आणि संकट आवडतात। म्हणून जरी त्याला स्वतःचं घर नव्हतं, तरी आईला आणि शिष्यांना राहण्यासाठी त्याने घराची व्यवस्था केली। येशू चांगलं शास्त्र सांगत असे आणि काही अपूर्व चमत्कार करीत असे, ते पाहून त्याला खूप शिष्य मिळाले आणि ते त्यांच्याजवळ आले। तेव्हा सगळ्या शिष्यांना बोलवून आणि आपल्या कृपाळू आई आणि चुलत भावंडे यांना ख्रिस्ताने बरोबर घेतलं। गालील प्रांतातील कफरणहून गावात गनेसरेत सरोवराच्या तीरावर येशू शिष्यांबरोबर तिथे राहण्यासाठी गेला। ते शहर गनेसरेत समुद्राच्या काठावर होतं। जबलून आणि नफ्ताली प्रांतासमोर या देशाच्या तटबंदीच्या आत ते तिथे होतं। त्या शहरात येशू स्वामी घरात राहिला होता। ते गालील प्रांताचं अतिशय श्रेष्ठ शहर होतं। तिथे खूप लोक होते आणि इतर शहरातील व्यापारी आणि व्यावसायिक तिथे येत जात असत। ते शहर साजरं आणि सुंदर शहर होतं। आणखीन चार पाच शहर गनेसरेत समुद्राभोवती काठावर होती। त्या तळ्याचे पाणी गोड, त्यातील मासे उत्तम होते। त्या तळ्यात यार्देन नदीचं पाणी येऊन मिळालं होतं। या सरोवराभोवती शहराचे पांढऱ्या रंगाचे कळस बुरुज होते आणि मोठे वृक्ष, पर्वत, डोंगर दुरून सुंदर दिसत। सरोवरात लहान नावा येत जात, त्यांची पांढरी शिड फडफडत होती। पाण्याच्या काठावर मच्छीमार मासे पकडत असत। अशा या उत्तम नगराच्या ठिकाणी राहून येशू स्वामीने सगळ्या लोकांना शास्त्र प्रकट करून शिकवलं। पूर्वी यशया संदेष्ट्यानं जे पुराणात लिहिलं होतं त्या शब्दांचा खरा प्रत्यय आता आला। जबलून नावाचा देश होता आणि नफ्ताली नावाच्या ठिकाणी समुद्राच्या मार्गाने यार्देन नदी पलीकडे अविश्वासू लोकांच्या गालील देशात जे लोक पापाच्या छायेत होते त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी एक दिव्य प्रकाश पाहिला आणि जितके लोक मृत्यूच्या छायेत बसले होते त्यांनी त्यांच्यावर मोठा प्रकाश पडलेला पाहिला। त्या कफरणहून नगरात येशू थोडे दिवस राहिला। मग वल्हांडणाची पर्वणी आली म्हणून तो येरुशलेमला जायला निघाला। येरुशलेम नगरात आला तेव्हा देवळात जायला निघाला। त्या देवळाच्या आवारात त्याला व्यापारी दिसले। ते गिरायकांना बैल, मेंढ्या, कबुतरे हे विकत होते आणि व्यापार करीत होते। आणि जे इतर होते ते सावकाराकडे जात होते आणि दलाली देऊन पैशाची देवघेव करीत होते। तिथं असा व्यापार चाललेला होता। ते पाहून देवाच्या पुत्रानं दोराचा मोठा चाबूक विणला। मग तो हातात घेऊन सगळ्या प्राण्यांना बाहेर घालवलं आणि व्यापाऱ्यांना देवळाच्या बाहेर हाकललं। त्याने नाणी जमिनीवर 12 दिशांना टाकली। मग व्यापाऱ्यांशी गोड आवाजात बोलला,
तुमचे सगळे वाईट व्यवहार बंद करा, हे माझ्या पित्याचं घर आहे, इथे तुमचा व्यवसाय करू नका। येशूच्या चेहऱ्यावर दिव्य प्रभा पसरली होती, तो सूर्यासारखा दिसत होता, ते पाहून कोणालाही सावरायची शक्ती उरली नाही। मुंग्या जशा आपल्या अन्न गोळा करून वारवळत राहतात आणि जर एखाद्या प्राण्याने त्यांना चाळवलं तर पळून जातात, तसे ते व्यापारी अचानक सर्व सोडून गेले, पळून जाताना सर्व आपली वाट विसरले। ख्रिस्ताचे असे नवल पाहून शिष्यांना भीती वाटली आणि दाविद संदेष्ट्यांचे शब्द आठवले, जो संदेष्टा राजा होता तो म्हणाला, देवाच्या मंदिराच्या प्रेमाने माझा प्राण घेतला आहे, पण श्रोत्यांनो हे एक मनात आणा, स्वामीच्या करणीमुळे लोकांमध्ये त्याने एक उदाहरण घालून दिलं, केवढ्या मनानं आणि अभिमानानं देवाचं मंदिर राखावं, देव स्वामीने हीच शिकवण दिली। स्वामीला सामान्य माणूस काही वस्तू अर्पण करतो, त्या वस्तू विकणाऱ्यांना व्यापाऱ्यांना त्याने हाकलून दिलं, आणि जर त्यावेळी त्याने तिथं अनाधिकारी किंवा अधिकारी यांना पाहिलं असतं तर त्यांचं त्याने काय केलं असतं सांगत नाही। म्हणून तुम्ही ख्रिस्ताच्या दासांनो माझे शब्द ऐका आणि जे सांगेन ते चांगल्या प्रकारे मनात ठेवा। स्वामीच्या पवित्र मंदिरात कोणी काही वाईट किंवा भलत्या गोष्टी करीत असेल तर त्या गोष्टी तुम्ही काहीही करून बंद करा। जर तुमचे मित्र चुकले असतील तर त्यांना चांगल्या शब्दात सांगून त्यांना ताकीद द्या आणि चांगला उपदेश करा। जर एखादी स्त्री बोलली तर तिला कडक शब्दात बोला। मुलांची गडबड थांबवा, त्यांना चांगला उपदेश करा। यहुद्यांनी येशूचं काम पाहिलं आणि विचारलं, तुला काय हक्क आहे आणि तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस ते सांग। तू जर या गोष्टी देव स्वामीच्या अधिकाराने करत असलास तर आम्हाला काही खून दाखव। तेव्हा येशू म्हणाला, मी तुम्हाला चांगली खून देईन, तुम्ही स्वामीचे देऊळ मोडून तोडून जमिनीवर टाका, मी ते 3 दिवसात पुन्हा बांधीन। तेव्हा यहुदी त्याला हसले म्हणाले, हे देऊळ बांधायला पूर्वी 46 वर्ष लागली, ते देऊळ तू 3 दिवसात बांधीन असं कसं म्हणतोस? ह्या म्हणण्याचा अर्थ त्यांना कळला नाही। स्वामीने खर तर स्वतःच्या शरीराच्या देवळाची गोष्ट केली, येशूचं हे अगम्य बोलणं त्यांना कळलं नाही। हे शरीर यहुद्यांनी क्रुसावर मारलं, ते त्याने 3 दिवसात जिवंत केलं। मग येशूच्या शिष्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली, म्हणून शास्त्राची शिकवण आणि स्वामींचे शब्द त्यांनी आपल्या मनात मानले आणि समजून घेतले। नंतर येरुशलेम नगरात वडिलांच्या पर्वणीसाठी येशूने लोकांना शास्त्र सांगितलं आणि चमत्कार केले। ते नवल आणि चमत्कार पाहून तिथले अनेक लोक येशू ख्रिस्ताला त्यांच्या मनात खरे मानू लागले। त्यांच्यात एक श्रेष्ठ माणूस होता, तो उत्तम गुरु होता, परुषांमध्ये तो शास्त्राचा थोर पंडित होता, त्याचं नाव निकदेम। तो एका रात्री येशूला भेटला आणि म्हणाला, स्वामी तू स्वर्गातून गुरु म्हणून आला आहेस असं आम्हाला वाटतं, तू जे चमत्कार केले आहेस ते देव पुरुषाशिवाय कोणीही या जगात करू शकणार नाही असं माझ्या मनात आलंय, म्हणून हे गुरु समर्था तू मला आता परमेश्वराचा मार्ग दाखव। तेव्हा येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, जर तू खरोखरच मनापासून हे बोलत असलास तर हे निकदेमा मी तुला सांगेन, जो कोणी पाणी आणि पवित्र आत्म्याच्या साह्याने परत जन्माला आला नाही तो स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही। मोशेने जसं अरण्यात सापाला उचललं होतं तसं मनुष्याच्या पुत्राला उचललं जाईल। जे त्याला खरोखरीच मानतात त्यांना मरण चुकतं, ते नेहमी अखंड जीवन भोगतात। कृपाळू देव प्रसन्न झाला, त्याला जग आवडलं, त्यानं आपला एकुलता एक पुत्र लोकांना दिला त्याच्यापासून जग मुक्त करून पलीकडे नेण्यासाठी देवानं आपला पुत्र पाठवला हे जाणून घे। जे त्याला खरं मानतात त्यांच्या प्राणांचा नाश होत नाही, ते अखंड जीवन भोगतात, आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही ते सगळे लयाला जातात, देवाच्या एकुलत्या एक पुत्राला मानत नाही म्हणून। इतका त्या निकदेमाला मुक्तिपंथ देण्यासाठी ख्रिस्त स्वामीने उपदेश केला, कृपा केली। नंतर येशूने देवपुत्राने येरुशलेम नगर सोडलं, जिथे कृपानाथ स्नान देत होता त्या जागी गेला। तिथे आपल्या शिष्यांच्या मदतीनं येशून लोकांना ज्ञान स्नान दिलं। अशा प्रकारे येशूचं ज्ञान स्नान जगात प्रकट झालं। यानंतर एक वाईट गोष्ट घडली,
ती आता तुम्ही लक्ष देऊन ऐका। तेव्हा निष्ठूर हेरोद राजा ज्यानं मुलांना मारलं होतं त्या हेरोदचा मुलगा, तो यहुद्यांचा राजा होता, तो राज्यकारभार चालवत होता। तो आपल्या वडिलांप्रमाणेच खूप निष्ठूर आणि अनाचारी होता। त्यानं आपल्या भावाची बायको पळवून नेली, ते अतिशय निंद्य काम होतं, लोकांना आवडलं नाही, पण राजाला चांगला उपदेश करणारा कोणीही नव्हता। तेव्हा योहान चांगला संदेष्टा हेरोदकडे निघाला, त्याच्याशी अमृतासारखे गोड शब्द बोलला। हे राजा, लोकांच्या राजा, माझी विनंती आता येईल, मी तुझ्या हिताची गोष्ट सांगतो, त्यावर विचार कर। तुझा भाऊ जिवंत असताना त्याच्या बायकोला तू आणू नयेस, असं योहान राजाला म्हणाला। परस्त्रीची अभिलाषा धरणं हे कोणासाठीही योग्य नाही, आता हे निंद्य कृत्य तू करू नकोस। जर राजानंच योग्य आणि चांगल्या गोष्टी करणं सोडलं तर प्रजेला कुठली आली नीती, ते जे बघतात तसंच करतात। लहान किंवा मोठे, सेवक किंवा राजा, सर्वांनाच परमेश्वर योग्य तऱ्हेने सर्व काळ न्याय देतो। म्हणून राजा, आपलं शरीर वाचव, सन्मान आणि राजाचा धर्म सोडू नकोस, आणि परस्त्रीची अभिलाषा ही अनेक पापांची साखळी असते, ती देवाला विसरायला लावून आपला पराभव करते। जो आपल्या शत्रूला जिंकू शकतो तो खरोखरच सत्यवान आणि पराक्रमी असतो, पण जो स्वतःलाच जिंकू शकतो तो सगळ्याहून पराक्रमी असतो। त्या वीराच्या पुरुषार्थाचं वर्णन करता येत नाही। योहाननं असा उपदेश केला, ते ऐकून हेरोदचं मन खचलं, त्यानं प्रत्युत्तर दिलं नाही, तो गप्प बसला। त्यानं दीर्घ श्वासोच्छ्वास केला, मग उठून राजवाड्यात गेला, चित्रांच्या दालनात प्रवेश केला। त्याच्या मनात पाप नव्हतं, पण कामामुळे वेडा झाला होता, तो मदनाच्या भोवऱ्यात अडकला होता, विषय सुखानं तो सर्व विसरला होता। मग जी गोष्ट घडली ती त्या स्त्रीनं ऐकली, ती योहानवर खूप रागवली। जशी काही विषाने भरलेली नागिन अशी ती पापिणी फुत्कारू लागली, हेरोद राजाच्या पायावर जाऊन पडली, ती आपली छाती बडवू लागली, डोळ्यातून पाणी गळू लागली। त्यावेळी ती काय बोलली असे? ती म्हणाली, राजा, माझी विनंती आई, माझा सांभाळ करायला इथं आणलंस की माझा प्राण घ्यायला? जे तुझ्या मनात आहे ते मला सांग, जर तुम्हाला इथे मारायलाच आणलं असेल तर मला मार, माझे तुकडे तुकडे करण्यासाठी मला वैराकडे देऊ नकोस। राजा, जर तू माझा सांभाळ करणार असलास तर हे दातारा माझी उपेक्षा करू नकोस। हे राजा, मी कोणाकडून उसने घेतलेल्या प्रेमानं तुझ्यावर प्रेम करत नाही, तू मला पळवून राजवाड्यात आणलंस, आता मला दुःखाच्या खाईत लोटू नकोस। आता जर तू माझी उपेक्षा केलीस तर मी प्राण देईन, तुझ्याशिवाय आता माझं जीवन कसलं? समर्था, तू माझ्या जीवाचा जीव, वियोगाच्या आगीत मला लोटून तू मला असा दूर कसा लोटतोस? मी तुझ्या पायाशी आले, तूच माझा प्राणनाथ, तूच सत्यवान राजा होऊन तुझं वचन पाळ। जो दुसऱ्यांवर राज्य करतो, जो स्वतःला आनंद देतो, आणि ज्याच्याकडे हे करण्याचं सामर्थ्य आणि अधिकार आहे तोच खरा राजा। त्या निष्ठूर योहानला सांग, तू तुझं काम कर, राजाच्या गोष्टीत तू लक्ष घालू नकोस। योहान राजाला सांगतो, लोक आमची निंदा करतात, परंतु कृपानाथाशिवाय इतर कोणीही आमची निंदा करत नाही। आम्हा दोघांविषयी नेहमी तो वाईट चिंततो, अशा दुर्जनाला तू जवळ कसं ठेवलंस? तो तुझ्या पराक्रमाची निंदा करतोस, त्याचा शिरच्छेद तू का करत नाहीस? तो दुष्ट जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझं राज्य स्थिर राहणार नाही, आणि मी माझा चेहरा नेहमी काळा करीन, माझं मन नेहमी अस्थिर राहील, ते कधीही स्थिर होणार नाही। हे ऐकून राजानं त्या स्त्रीची समजूत घातली, तो तिच्याशी प्रेमानं बोलला, भिऊ नको असं सांगितलं। योहान मोठा भक्त होता, म्हणून हेरोद त्याला मान द्यायचा, आणि त्याचा उपदेश घेऊन बहुतेक तो त्याची सगळी कामं करायचा। पण त्या स्त्रीचं मन नेहमी निष्ठूर आणि कठीण होतं, योहानला तुरुंगात टाकण्यासाठी ती राजाला सतत सांगे। शेवटी राजानं स्त्रीचं म्हणणं ऐकलं, आणि गुरुचा आणि परुषांचा उपदेश घेऊन योहानला तुरुंगात टाकलं। पण त्या स्त्रीच्या मनाचं पूर्ण समाधान झालं नाही, ती त्याला मारण्याचाच विचार करू लागली। पण हेरोद भ्यायला, त्याला मारायचं नाही म्हणाला, लोकांच्या भयानं संदेष्ट्याचा सांभाळ केला, तो स्वामीचा संदेष्टा होता म्हणून लोक त्याला मान देत, म्हणून कोणीही त्याला मारू शकलं नाही। अशा रीतीनं
राजाने योहानला धरलं आणि तुरुंगात टाकलं. पुढे काय झालं ही कथा आता पुढल्या अध्यायात ऐका.